नाशिक मंदिरांची नगरी. दर 12 वर्षांनी होणारा कुंभमेळा. संपूर्ण भारताला कांदा आणि द्राक्ष पुरवणारी कृषी पंढरी. अर्ध्या महाराष्ट्राला पाणी पुरवणारा धरणांचा जिल्हा. अलीकडच्या काळात देशाची वाईन कॅपिटल बनलेली ग्रेप सिटी. उन्हाळ्यातही थंडगार वातावरण असलेला हा पर्यटनाचा जिल्हा सध्या 40 वर तापमानानं तापू लागलाय. वाढती बांधकामं, हायराईज बिल्डिंग इथल्या अनेक समस्यांना आमंत्रण देत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक अपघात आणि मृत्यूंचा जिल्हा अशी नाशिकची दुर्दैवी ओळख बनली आहे. गेल्या काही महिन्यात नाशिक ड्रग्ज निर्मितीचं केंद्र बनल्याचं चित्र समोर आलंय. निओ मेट्रो प्रकल्प, नाशिक पुणे रेल्वे मार्ग, शहराबाहेरचा रिंग रोड, डिफेन्स क्लस्टर असे महत्वाकांक्षी प्रकल्प अजूनही रखडलेत. अनेक महत्वाच्या रस्त्यांवर फ्लायओव्हर आणि पार्किंगची सोयच नाही. नाशकात मराठा, ओबीसी आणि ब्राह्मण हे घटकच नव्हे तर शेतकरी विषयक धोरण आणि कांदा निर्यात बंदी असे मुद्दे निवडणुकीच्या राजकारणात प्रभावी ठरतात. 1963 नाशकातून तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बिनविरोध निवडून आले होते. 1990 अखेरपर्यंत हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 2009 राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांनी मनसेचे हेमंत गोडसे यांचा 22,000 मतांनी पराभव केला. 2014 हेमंत गोडसे शिवसेनेकडून मैदानात उतरले. त्यांनी राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांना हरवलं. 2019 हेमंत गोडसे दुसऱ्यांदा खासदार होताना राष्ट्रवादीच्या समीर भुजबळांचा पुन्हा पाडाव केला. विधानसभेचा विचार केला तर इथं भाजपचे 3, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचा 1 आमदार आहे. महाविकास आघाडीकडून आता सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीला शिवसेना ठाकरे गटाकडून सुरुवातीला विरोध झाला होता. तर दुसरीकडे महायुतीचा उमेदवार कोण याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. छगन भुजबळांनी उमेदवारीची तलवार म्यान केली. मात्र शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते आणि भाजपचे दिनकर पाटील उमेदवारीसाठी इच्छुक आहे. जागा शिवसेनेचीच होती, परंतु केंद्रीय मंत्री अमितभाई शाह असतील यांच्याकडून आग्रह धरला जात होता की या ठिकाणी भुजबळ साहेबांनी लढावं. मला असं वाटतं हाच एक मुख्य विषय होता आणि तो सुटलेला आहे. आणि म्हणून त्यामुळं ही जागा शिवसेनेची असल्याकारणानं आम्हाला विश्वास आहे की ही जागा शिवसेनेला सुटेल. बेसिकली असं आहे की प्रत्येक जण जो काम करतो तो इच्छुक असतो, परंतु ही इच्छुकता म्हणजे स्पर्धा नाही आहे. ही अत्यंत ज्याला म्हणतो निकोप असं हे सगळं आहे. ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल आम्ही सगळेजण त्याचं मिळून काम करणार आहोत. त्याशिवाय महंत स्वामी शांतीगिरी यांनीही शड्डू ठोकून नाशिकमध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे. आगामी कुंभमेळा लक्षात घेऊन नाशिकचा खासदार भगवाधारी असावा असा त्यांचा प्रयत्न आहे. आमच्या अजय बाबाजी बेडवारांनी आतापर्यंत ठाम केलेला आहे, लढायचं आणि जिंकायचं. आणि त्या अनुषंगाने महायुतीने आम्हाला तिकीट द्यावं देऊ. मात्र आमची भूमिका ठाम आहेत. आम्ही अपक्ष कमाई ना, मात्र निवडणूक लढणार आहोत आणि जिंकणार आहोत. यंदाच्या निवडणुकीला पार्श्वभूमी आहे ती मराठा ओबीसी आंदोलनाची. मराठा आरक्षण हा निवडणुकीत महत्वाचा घटक आहे, त्यामुळंच मराठा उमेदवार देण्याकडे सर्व पक्षांचा कल दिसतोय. नाशकात आतापर्यंत खासदारकीची हॅट्रिक कुणीही केलेली नाही. हेमंत गोडसे यांना ती संधी आहे, मात्र महायुतीनं अद्याप उमेदवार जाहीर केला नाही, त्यामुळे नाशिक लोकसभेचं चित्र अद्यापही धूसर आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बबन सह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.